जसं की आज आपल्याला माहिती आहे, आज चौथ्या टप्प्यातलं मतदान आहे. तर मतदानाला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचं व्होटर कार्ड आणि तुमचं आधार कार्ड सोबत असलं पाहिजे. त्यासोबत जेव्हा तुम्ही मत देताल, ज्या कॅन्डिडेटला उमेदवाराला तुम्हाला मत द्यायचं आहे त्याला, त्याच्या नावाच्या समोरचं बटन दाबल्यावर 3 सेकंद थांबून त्यानंतर एक लाईट त्याच्या चुनावच्या चिन्हासमोर उजागर होतील. ज्यावेळेस उजागर होईल त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना येईल की तुमचं जे मतदान आहे ते बरोबर जागेवर गेलेलं आहे. तुम्हाला 1-7 सेकंदाचा वेळ भेटेल. त्यानंतर तुम्हाला VVPAT प्रिंटरवर कळेल की ज्या उमेदवाराला तुम्ही बटन दाबलं आहे त्याला वोट केलं आहे त्याचा फेस तिथे येईल किंवा त्याच्या पार्टीचं सिम्बल तिथं झलकल. यानंतर जर तसं नाही झालं तर तुम्ही तिथल्या पोलिंग बूथच्या ऑफिसर्सला सांगू शकता हो की इथं EVM प्रॉब्लेम आहे किंवा तिथं तुम्ही ज्याला वोट केलं आहे त्याचा चेहरा तिथं येत नाही आहे. त्याच्यानंतर एक Form 17C म्हणून असेल ते तुम्ही फिल करा आणि तिथून पुढची कारवाई करण्यात येईल. एक अजून एक गोष्ट लक्षात राहू द्या, बॅड ऑफिशियल्स आर इलेक्टेड बाय गुड सिटिझन्स हू नेव्हर वोट. तर जा, तुमचा हक्काचं वोट करून या. जय हिंद, जय महाराष्ट्र.